गणपति बाप्पा मोरिया, मंगलमूर्ति मोरिया। होम मिनिस्टरच्या आजच्या भागात आपण ऋतुजा रुपेश पवार आणि रुपेश मनोहर पवार यांच्याशी संवाद साधणार आहोत। या प्रत्येकामध्ये ना काही ना काहीतरी वेगळेपण दडलेलं आहे। ते नेमकं वेगळेपण कुठलं हे गप्पांच्या ओघात तुमच्यापर्यंत घेऊन तर येणारच। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। गणपती बाप्पा मोरी, मंगलमूर्ती मोर। नमस्कार, काय वाटतं आज टेन्शन आलंय? थोडं। शाळा कुठली तुमची? किंग जॉर्ज। मग राहायला कुठे होता? लालबागलाच। तुमचं बालपण कुठलं? लालबाग मार्केट मधलं। बरं, तुमची शाळा कुठली? सोशल सर्व्हिस। सोशल सर्व्हिस। कसं गेलं बालपण? बालपण एकदम सुंदर असं गेलं। आई बाबा काय करायचे? बाबा गोदरेजला कामाचे, आई हाऊस वाईफ। पण मला सांगा, तुम्ही पेरू कॉम्पाऊंड, तुम्ही लालबागचा राजा म्हणजे लालबागचा मार्केट, मग ओळख कुठे झाली? लायब्ररीमध्ये। कुठल्या? लालबागच्या राजा। लालबागच्या राजाच्या लायब्ररीमध्ये? कशी काय हो? तिथे मी जॉबला होते। तुम्ही लायब्ररीत कशाला जायचं? मी मंडळाचा कार्यकारी सदस्य। तुम्ही मंडळाचे कार्यकारी सदस्य? वा 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 वा। मग तुम्ही तिथे काय कामाला जायचे? नाही, मी असं कामाला, कारण मंडळाचं 25 जणांमधलं कमिटी मेंबर आहे मी। बरोबर। हो, तर आमचं तिकडे येणं जाणं होतं। ते ठीक आहे ना, 35 जणांचंही असेल ना येणं जाणं। मग पुढे लायब्ररीतच थांबावं असं का वाटायला लागलं तुम्हाला? समोरून मला विचारणा झाली। काय झालं? काय झालं? मी प्रपोज केलं। तुम्ही? कसं काय, कशामुळे? म्हणजे तेव्हा ते असे त्यांचा स्वभाव पण असा होता, तिरकट होता असं काय नाही, पण तेवढे प्रेमळ पण होते। हो का? बरं, मला सांगा, आज हा गणपतीचा विशेष भाग आहे आणि या महाराष्ट्रामधलं असं दैवत लालबागचा राजा आपण ज्याला म्हणतो, त्या लालबागच्या राजाच्या कार्यकर्ता म्हणून तुम्ही अनेक वर्ष काम करता, पण तरी तुमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे। एक पाऊल पुढे टाकू, ते वैशिष्ट्य काय सांगावं? तुम्ही वेशभूषा पितांबर। पितांबर, लालबागच्या राजाचं जे पितांबर आहे ते तुम्हीच नेसवता? किती वर्ष? 26 वर्ष, हे यावर्षीचं 26 वर्ष। पण मग ही कला शिकले कुठून तुम्ही? माझा बिझनेस हा टेलरिंगचा होता। बरोबर। मी सर्व वस्तू बनवू शकतो, लेडीजपासून जेंट्सपर्यंत। आणि त्याच्या अगोदर आमच्याकडे ना चित्र बनायची, चित्रांचे प्रदर्शन असायचं, स्टेजवर पण चित्र होती, पौराणिक वगैरे। 2 वर्षापूर्वी त्या चित्रांचीच वेशभूषा केलेली। नंतर 60व्या वर्षी म्हणजे आमच्याकडे कसं दिवसातून म्हणजे 10 दिवसात 2-3 वेळा चेंज व्हायचं, जे वयस्कर मंडळी होती ते करायचं, त्याचं आमचे बाबा पण होते तर ते बघून ठेवलेलं होतं। आणि नंतर एकदा असं एक पितांबर त्या रूममध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये, तर मुलांना सांगितलं की बाबा मदत करता का तुम्ही, मी नेसवतो। तो कोण तयार होईना, कोणाचा विश्वास नव्हता, शेवटी कसे पैसे तयार झाले आणि ते पहिलं पितांबर 60व्या वर्षी मी नेसवतो लालबागच्या राजा। लालबागच्या राजा तेव्हापासून तुम्हीच आता? तेव्हापासून कंटिन्यू आज 26 वर्ष मी नेसवतो। पण मग हे पितांबर तयारसुद्धा तुम्हीच करता? मीच करतो। काय वेगळं आहे ना? आणि ते पण वैशिष्ट्य म्हणजे चालू असते दर्शन, दर्शन चालू असताना बदली केलं जाते, तुम्हाला कळणार नाही की पितांबर कधी बदली केलं। म्हणजे ते जे पितांबर आहे हे पितांबर जेव्हा बदललं जातं तेव्हा कुठेही दर्शन थांबवलं जात नाही। काय वेगळी कला आहे ना, म्हणजे या अशा पद्धतीच्या कलेतून गणपतीची सेवा करायला मिळते तुम्हाला इतकी वर्ष, किती आनंदाचं आहे। मग या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे परत जरा तुमच्याकडे येतो की एक लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये ही सेवा तुम्ही करताच आहात, पण मला तुम्हाला विचारायचं, घरी किती वेळ देता तो? हे अजिबात नाही, गणपतीत नाही म्हणत, एरवी वर्षभर पण नाही। का एरवी वर्षभर कुठे असतात तुम्ही? चालूच असतात ना, गणपती 11 दिवसच आहे ना। पण ते बाकीची मंडळाची पण आम्ही इतर कामं चालू असतात ना वर्षभर। पण आता तुम्ही काय करता? मग आता सध्या घरीच आहे। घरीच आहे, पण आज एकदम होम मिनिस्टरमध्ये गणपती विशेष भागात तुम्ही सहभागी झाला, त्यांच्याबद्दल काय सांगणार? म्हणजे हे प्रेमळ आहे, पण कधी कधी गणपतीमध्ये तरी कधी त्यांच्या वाटेलाच जाऊ नये तापत का हो, सतत कामाचं प्रेशर असतं। आज तुम्ही वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद, कारण खरं तर आज सगळी धावपळीचा दिवस आहे,
पण तरीसुद्धा वेळ काढला त्याबद्दल तुम्हाला. रोज नाईट मारतो आम्ही कमी कमी 5-6 कधी कधी 7-8, त्यानंतर 2 तास झोपायला भेटतात, नंतर परत काम चालू. पण मग मला तुम्हाला विचारायचं की ते 11 दिवसामध्ये जसं लालबागच्या राजाचे दुपारी 3 वाजताची वेळ आहे, तसं इतर मंडळात सुद्धा तुम्हाला जाऊन मंडळाची बदली होतात, पण ती माझी टीम करते, पण रात्रीची. हे वेगळं आहे की नाही, कसं वाटतं आज तुम्हाला? रात्रीचं कोण माणसं पब्लिक नसते, खाली असते. पण आपल्याकडे कसं आहे, मला माझी टीम पण तशाच पद्धतीने करते, पण मला सवय पडलेली आहे, कारण एवढं 26 वर्ष आणि मी कोण नेसवणार, तो गणपती अप्पा करून घेतो. ज्या जागेवर माझ्या जागी तुम्ही जरी उभे राहिलात तरी तुमच्याकडून करून घेणार. नाही, त्याची लीला आघात आहे. हां, कारण सेवा आपण फक्त सेवक आहे त्यांचे, शेवटी सर्व करणार. पण त्या सगळ्या मला तुम्हाला विचारायचं आहे, या उद्योगामुळे तुमच्या एकंदरीत प्रगतीमध्ये खूप वाढ झाली. वाढ आणि या माऊलीच्या घरात येण्यानंतर काय झालं? होईल लक्ष्मीच्या पावलाने या माऊली आल्या. माऊली आल्यानंतर काम जास्त वाढलं म्हणून तुम्ही बाहेर असता. बाहेर तुम्ही आल्यामुळे ते बाहेर आहेत, कळलं का? तुम्ही आल्यामुळे काम वाढलं म्हणून ते बाहेर असतात. पण एकदम आनंदात आहात तुम्ही, खूप सुखी आहात, समाधानाने. व्हेरी गुड, किती छान. दोघांच्याहीकडनं गणपती बाप्पा सेवा करून घेतो आहे, आणि ही सेवा करून घेत असताना दोघांच्याही सेवेचं प्रमाण वेगळं आहे. म्हणजे कसं आहे की ते गणपती बाप्पाचं पितांबर किंवा सोवळं जे आहे ते नेसवलं जातं बाप्पांना, विविध मूर्त्यांना. आणि आपण बघितलं तर अगदी तासभरसुद्धा कधी कधी त्यांना झोपण्याची वेळ मिळत नाही, आणि अशा वेळेला कायम त्यांना बाहेर राहावं लागतं. त्या काळात घरातली सगळी जबाबदारी या माऊली अत्यंत छानपणे पेलत असतात, त्यामुळे त्यांना घरचं टेन्शन नसतं. आणि मग कधीतरी घरी आल्यानंतर माऊली त्यांच्यावरती चिडतही नाही, बरोबर ना? कधीच नाही ना. काय कौतुक दिसतं आहे डोळ्यात, कारण यालाच तर संसार म्हणतात. एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेकाच्या पाठीशी उभं राहणं, याच नोटवरती या दोघांना शुभेच्छा देत असताना बघूया पहिल्या खेळात पहिलं बक्षीस वहिनींना मिळणार का. निरांजनाचा मनोरा रचायचा आहे. एक निरांजन तुम्ही ठेवायचं, त्यावर दुसरं निरांजन तुम्ही ठेवायचं. 12 निरांजनांचा मनोरा पूर्णपणे उभा करायचा आणि लगेच अरे वा वा वा, ही चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला आज भेट म्हणून आपण देणार आहोत. बघूया या खेळात काय होतं. 1, 2, 3 बॅलन्स बघा. आठ अभिनंदन गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. पहिली आता ओळख नाही करून दिली आणि उखाणा राहिला. उखाणा कुठला घेणार? लालबागच्या राजाला पितांबर नेसवतात दरवर्षी, रुपेशवरांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, काय गोड. कालपासून पाठ केला वाटतं. त्यांनी शिकवलं. त्या सगळ्यांची ओळख करून कोण कोण आले? ही माझी मुलगी. नमस्कार. ही पुतणी. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार सासूबाई. त्या जाऊबाई. नमस्कार. ती नणन. नमस्कार. ते दीर. नमस्कार. तो भाऊ. नमस्कार. आणि ते नणन. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण काय बोलतं तुमच्याबद्दल ऐकायचंय? हो चला सांगा. सगळं चांगले आहे, सगळ्या मिळून मिसळून राहते. हा, आनंदात राहते, सगळं बोलून मिळून बसलं. पण तुम्हाला हे माहिती होतं लायब्ररीत काय चाललंय, मुलगा अभ्यासाला जातोय, माहिती होतं तुम्हाला? नंतर कळलं. तुम्हाला आधी माहीतच नव्हतं, मग कळलं कसं? त्यांनी नंतर सांगितलं. मग तुमच्याकडनं काय नकार नव्हता? असं कसं, आम्ही नाही नकारला. नाही ना. पण काय, सून आता 9 वर्ष तुमच्या घरात आहे, बरोबर? कुठला बदल केला पाहिजे हो स्वभावात? काहीच नाही, चांगली आहे ती स्वभावाने. काय बदलायला नको? काहीच नको. आणि मुलाने स्वभावात काय बदल केला? चांगलाय. केवढा चिडचिड करतो, काय तुम्ही बोलत नाही? तो म्हणजे काय, त्याच्या रागाने थोडे होळ करतो. सगळ्यांना चिडचिड करणार नाही तो. अरे पण राग करतो की नाही, थोडी कमी करायला नको काय? द्या. जाऊ बाई, तुम्ही कुठे असता? मी लालबागलाच असते. लालबागला. तुमचं लग्न आधी झालं की यांचं? आमचं लग्न आधी झालं. या नंतर आल्या? हो. तुम्हाला माहिती होतं? आधी माहिती नव्हतं, नंतर त्याने घरात सांगितलं जेव्हा आईनं. अच्छा, पण त्या मंडळात माहिती नव्हतं कोणाला? नाही नाही. काय बरं लपवून ठेवलं तुम्ही? 15 दिवसात. 15 दिवसात
म्हणजे यांनी विचारल्यापासून 15 दिवसात लग्न झालं. काय सांगणार जाऊबाईंबद्दल, तुम्ही काय सांगणार? नाही छान आहे स्वभावला, मिळून मिसळून राहते, हसत मिळत, असं काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, पण काय बदलायला नको ना त्यांनी? बदलायला म्हणजे ती थोडंसं जी कधी कधी तापणे त्याच्यावर थोडा कंट्रोल करायला पाहिजे. स्वतःचं बरं लपवून ठेवलो. हां, थोडं रागावर कंट्रोल केला. कंट्रोल म्हणजे स्वतःसाठी चांगलं आहे ते. हा उगाच ते नाही तर वातावरणात बदल होतो ना. काही नाही, दोघं आधी खूप छान आहेत. रुपेश बघायला गेलं तर माझा खूप चांगला जवळचा मित्र, आणि कावेरी नंतर माझी बहीण झाली, कारण की त्या दोघांचं लग्न मी लावून दिलं आहे. अरे कसं काय? तो ॲक्च्युली खूप आमच्यासाठी आठवणीचा दिवस होता, त्याचा वाढदिवस होता. 15 फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस असतो रुपेशचा, आणि त्या दिवशी तिने त्याला प्रपोज केलं. तर रात्री मी भेटायला गेलो वाढदिवसाच्या दिवशी. तर म्हटलं काय रे आज? तर बोलतो गुड न्यूज आहे. म्हणलं काय रे? तर असं असं झालं. म्हणलं क्या बात आहे? आणि एकदा सडन ऑफ त्याचा मला फोन लागला की आज आपल्याला लग्न करायचं. म्हणून मग ठीक आहे, मग करायचं तर करायचं, मग आम्ही लग्न केलं. आणि मग तिचं कन्यादान मी केलं. असं बरं का? तुमच्या दोघांच्याही घरातले तेव्हा नव्हते? माझ्या घरात म्हणजे ह्याच्या घरातले होते ही लोक, माझ्या घरातलं कोणच नव्हतं. का? तेव्हा विरोधच होता ना. अरे बापरे, म्हणजे तुम्ही लग्न केलं ते घरी सांगितलंच नाही कोणाला? माहिती कोणाला? माहितीच गोष्ट ही कोणाला माहितीच नाही. 15 दिवसाचा खेळ होता फक्त. पण मग घरच्यांची रिॲक्शन तेव्हा खूप, आम्ही तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला पूजा ठेवली 87 ना, त्यावेळेला संपूर्ण कुटुंब दुसऱ्या दिवशीच आलेलं. एका दिवसाचा फक्त प्रश्न, दुसऱ्या दिवशी त्यांनी आले. तुम्हाला मला विचारायचं, जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल, कारण सगळे काही टीव्हीवरती आल्यावरती बोलणार नाहीत हो की नाही, त्यातल्या त्यात आपलं त्या जाऊबाईंनी सांगितलं थोडं रागावरती नियंत्रण असायला पाहिजे, बरोबर की नाही? पण स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? गणपती बाप्पाच्या साक्षीने करेन थोडासा कंट्रोल. स्वतः जास्त माझा राग माझ्या मुलीवरच निघतो अभ्यासाच्या वेळेला, बाकी एरवी नसतो. बरोबर, या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी या पुढच्या खेळातली ही तिन्ही बक्षिसं मिळणार का वहिनींना, बघूया. दाखवा समोर, दाखवा झालं की दाखवा. काय मस्त काढलं हो, अभिनंदन. हे पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. आणि आता दुसरं बघायचं आहे मला चित्र. मिस्टर काढणार आहेत, तुम्ही बघा, फक्त सांगू नका, समोरच्यानेच ओळखायचं. सुंदर काढलंय. अभिनंदन, हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. आता तिसरं कोण काढणार? वहिनीना काढू दे, द्या. काय खुश झाले आहेत. फारच सोपं चित्र होतं, पण चला गणपती बाप्पाचा विशेष भाग आणि त्यानिमित्त वहिनी अभिनंदन, ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. पण बघितलं या विशेष भागामध्ये खरं तर एक गंमत म्हणून हा सगळा खेळ खेळतो आहोत, पण त्याचबरोबर सातत्याने गणपती बाप्पाची सेवा आणि त्यातून लालबागच्या राजाचं पितांबर नेसवण्याची जबाबदारी सातत्याने 26 वर्ष आपल्या खांद्यावर यांनी घेतलेली आहे. तुम्हा दोघांनाही नमस्कार, शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. पूर्वीचा उत्सव आणि आत्ताचा उत्सव काय बदल झालाय? पूर्वीचा उत्सव असा होता की एवढी गर्दी कधी व्हायची ना, आताची गर्दी आहे ना त्याच्यामुळे भरपूर असं टेन्शन असते वातावरणात की मग आता काय आहे. त्यात सर्व रस्ता इकडे भरलेला असतो, तिकडे भरलेला. एरियाच्या बाहेर जायचा बोलत तरी आधी भीती वाटते की परत येताना दरवाजा बंद झाला तर 2 तास बाहेर थांबायला लागेल. हा प्रॉब्लेम आहे. अशी परिस्थिती. तुम्हाला घरातल्याना तिकडे काही वेगळी आयडेंटिटी देत नाही? देतात की तुम्ही येऊ शकता जाऊ शकता. शेवटी त्या गर्दीमध्ये आपल्याला असं फिरून जावं लागतं. जी रहिवाशी लाईन असते म्हणजे बाहेर पडायला, तशी फिरून जातात, मग ते कंटाळतात, मग कोण जात नाही. मग सर्व आम्ही 8 दिवसात 10 दिवसात सर्व घरी भरून ठेवले असते.
बाहेर पडतच नाही तुम्ही. आम्ही पडलो तर तेवढ्या पुरता एरिया पुरता आजूबाजूला. तुम्ही जाऊ तरी शकता पण तुम्ही तर सगळे घराघरामध्ये मग वेगळं वातावरण असेल ना सगळेच घरात म्हटल्यावर. म्हणजे जसा बाहेर उत्सव असतो तसा घराघरांमध्ये पण मजा असेल आनंद. घरात जे घाबरतात ते घराच्या बाहेर पडत नाही. जे बिंदास असतात ते सर्व लाईन वगैरे हँडल करायला सगळ्या लेडीज महिला पण जातात ते हँडल करतात. या गणपतीमध्ये कुठला संकल्प करणार? एक जर संकल्प करायचा असेल भविष्याच्या दृष्टीने तर तुम्ही कुठला करणार? काय इच्छा आहे तुमची? भविष्याच्या दृष्टीने जर संकल्प करायचा असेल तर आज आपल्याला झाडं लावली पाहिजे. आज प्रदूषण होते ते टाळलं पाहिजे. झाडं आपण सर्व कट करत चाललो आहे, जंगल आपण नष्ट करत चाललो आहे, समुद्र आपली पातळी ओलांडून बाहेर वाहते हे सर्व बंद झालं पाहिजे. तर आपण ही झाडं लावली पाहिजेत. हा झाला सामाजिक संकल्प. स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी जर एक संकल्प करायचा असेल तर कुठला करा? स्वतःसाठी संकल्प करावा असं वाटतच नाही. कारण का की गणपती आपण लालबागचा भरभरून दिला आहे, प्रेम दिलं आहे, तशी माणसं पण दिली आहेत. एका आक्याला म्हणजे भले पैसा नाही जास्त असेल आपल्याकडे पण माणुसकीने श्रीमंत आहे. कारण तीच मोठी हे आणि गणपती आपण एवढा मोठा आशीर्वाद दिला आहे की कंटिन्यू 26 वर्ष मला पितांबर नेसवायचा जो मान भेटतो त्याच्या पलीकडे तर मी काय एवढं मागूच शकत नाही. आणि जेव्हा गणपती बाप्पाला नेसवतो तर मी अक्षरशः जवळ असतो. म्हणजे त्या दोन पायांच्या मध्ये उभं राहून मी ते नेसवतो. म्हणजे गणपती बाप्पावर मी कधी पण बोलू शकतो दिवस रात्र. ज्या दिवशी 10 दिवसात बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे विसर्जनाला पण मी गणपती बाप्पाच्या पाठीमागे असतो. ती जेव्हा गाडी निघते 9:30 त्याच्यानंतर 6:30 मी पोचतो तेवढ्या वेळ मी वरती असतो. अच्छा, तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या ट्रॉलीवरती बाप्पाच्या पाठीमागे असता न चुकता म्हणजे पूर्ण प्रवासात? हा, 20 वर्ष झाली मला त्या वरती ट्रॉलीवरती. किती छान भाग्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बाप्पाच्या सान्निध्यात आम्ही राहतो ना तिथे आम्हाला ती झोप नावाची हेच नाही. म्हणजे 1 तास झोपला नाही तुमचं डोकं उठवलं कोणीतरी डोकं दुखणार नाही. कारण ती शक्ती ती एनर्जी बाप्पा देतो. एवढं हँडल करायचं लोकांना ती बाप्पाच करतो, आपण कोणी नाही. आपण फक्त चांगल्या मनाने सर्व कामं करायची, सेवा करायची, भरपूर देणार. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही संकल्प करायचा असेल घरासाठी कुटुंबासाठी तर कुठला संकल्प करायची इच्छा आहे? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मिस्टरांचं स्वतःचं असं काहीतरी म्हणजे आता ते त्यांचं ते नाव आहेच पण ब्रँड वाव. हां, नाव तर त्यांचं खूपच आहे. त्याच्याबद्दल गणपती बाप्पाचे खूपच उपकार आहेत. पण म्हणजे त्यांचं काहीतरी असं छान त्यांची प्रगती व्हावी, जास्त भरभराट व्हावी आणि एक स्वतःचं काहीतरी असं मोठं काहीतरी असं एक ब्रँड तयार व्हावा अशी इच्छा आहे तुमची. नाव तर आहे पण एक कपड्याच्या क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव व्हावं अशी तुमची इच्छा आहे. चला बाप्पाकडे प्रार्थना करूया. खात्रीने सांगतो बाप्पा तथास्तु म्हटल्याशिवाय राहणार नाही. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा आणि छान बाप्पाची सेवा करत राहा. आणि जितकं जितकं म्हणून करता येईल तितकं तितकं दुसऱ्यांसाठी करत राहा एवढंच मागणं. आणि या मागण्याबरोबरच तुमच्या दोघांच्या सुखी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. हसत राहा, रागावरती नियंत्रण ठेवा. दोघांनी रागावरती नियंत्रण ठेवा. एवढं छान लेकरू आहे त्याच्यावरती कमीत कमी रागवा. किती गोड हसलं बघितलं का. त्या हसण्यामध्येच बाप्पा असतो असं म्हणतात. तेव्हा या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भाग. नमस्कार.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की।